अविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, मला जरा तुला काही सांगायचं होतं. तो म्हणतो की काय झालं आहे. तेव्हा भूमी म्हणते की ॲक्च्युली मला एक मागे माणूस दिसला. ते काल पोलीस आले होते ना बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी बोलण्यासाठी, त्याच्याबद्दलच बोलायचं होतं मला. भाटेगावच्या समुद्रशेजारी जो काही ब्लास्ट झाला होता ना, त्याबद्दल बोलायचं आहे. आकाश म्हणतो की त्याबद्दल नेमकं काय. ती म्हणते की ॲक्च्युली मला हे घरात कुणाला तरी सांगता आलं नाही, कारण उगीचच कशाला सीन क्रिएट करायचा, म्हणूनच मी तुला सांगायला आले. तेव्हा आकाश म्हणतो की काय बोलतेस नक्की, मला जरा सांग. तेव्हा आकाशला ते सगळे सीन आठवतात. बॉम्ब ब्लास्टमध्ये जेव्हा भूमी आणि आकाश जसे अडकलेले होते, त्यानंतर भूमीला बांधलेलं होतं. आकाश विचारत असतो की भूमी, आपल्या दोघांना मरावं असं कोणाला वाटत असेल. आणि त्याच वेळेला आकाश हा भूमीला विचारत असतो की हे सगळं कोणी केलं आहे. मात्र भूमी त्याला काही सांगायच्या अगोदरच आकाशची ती बोट ब्लास्ट होते आणि दोघेही त्याच वेळेला तिथे जातात. मग भूमी म्हणत असते की आकाश, नेमकं मला काही कळत नाही आहे, पण त्याच्याबद्दल कोणीतरी बोलत होतं. एक माणूस बाहेरून आला होता आणि तो आपल्या बंगल्याच्या मागच्या बाजूला गेला आणि कोणाशी तरी बोलत होता. तो माणूस मला नेमका दिसला, पण त्या दुसऱ्या बाजूला कोण होतं बोलणारं ती व्यक्ती मला दिसली नाही. आपल्याच घरातली कोणीतरी या गोष्टीत इन्वॉल्वड असेल असं भूमी त्याला सांगते. तर इथे रागिनी ही अभिजीतला पैसे देते आणि म्हणते की हे घे, त्या तांडेलला पैसे देऊ नये लवकर. आणि तितक्यातच आकाश येतो आणि त्याच्याबरोबर भूमी आणि आजी असतात. तेव्हा भूमी बघतच राहिलेली असते. रागिनी पैसे देते आणि त्यावेळेला सांगते की हे घे, लवकर पैसे पोचवून ये. तेव्हा आकाश येऊन विचारतो की काय गं आत्या, इतकी कॅश कोणाला द्यायची आहे. तेव्हा ती म्हणते की अरे, ते एक केणी आहेत ना आपले रॉ मटेरियल सप्लायर, त्यांना हे पोचवायचे आहेत. यावेळेला रिक्वेस्ट केली होती की जरा मॅडम आम्हाला कॅशमध्ये पेमेंट द्या, म्हणूनच त्यांना ते द्यायचं आहे. त्याच वेळेला रागिनी म्हणते की पण बोल ना, काय झालं, तू इथे कसं काय. तेव्हा तो म्हणतो की अगं आत्या, तुला माहिती आहे का, जो बॉम्ब ब्लास्ट प्रकरण होतं ना, त्याबद्दल एक महत्त्वाची लीड हाती लागली आहे. हे ऐकल्यानंतर आता रागिणी आणि अभिजितचा चेहराच पडतो. त्याच वेळेला ते दोघं म्हणतात की काय, नेमकं काय सापडलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की अगं, मगाशी ना भूमी बाहेर होती, ती गुढीला नैवेद्य दाखवत होती, त्याच वेळेला तिथून एक माणूस तिला आतमध्ये येताना दिसला. बंगल्याच्या मागच्या बाजूला तो गेला, पण मात्र तो कोणाशी बोलत होता हे भूमीला दिसलं नाही. तेव्हा रागिनी म्हणते की म्हणजे काय, एक्झॅक्टली तो कोणाशी बोलत होता वगैरे काय, भूमीने काही पाहिलं नाही का. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, तिने काहीच पाहिलं नाही, पण तिला नेमकं लक्षात आलं नाही की तो कोणाशी बोलत होता. घरातलीच एखादी व्यक्ती असावी, पण ती व्यक्ती कपाटाच्या मागे होती, म्हणूनच भूमीला काही दिसली नाही. मग आता अभिजित विचारतो की आकाश, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, नेमकं या घरातलंच कोणीतरी याच्यात इन्वॉल्वड असेल का. तेव्हा आता भूमी म्हणायला लागते की हो, तशीच शक्यता वाटत आहे, कारण बाहेरची व्यक्ती आतमध्ये बंगल्यात कोणाशी भेटायला कशी काय येऊ शकते. तेव्हा आता अभिजितने असं म्हटल्याबरोबर लगेच आकाश म्हणतो की अरे, अगदी आपल्यातलंच असं कोणी मला नाही म्हणायचं. अभिजित म्हणतो की म्हणजे आपण घरात कोण राहतो, तू, आजी, मी, अथर्वा, मानसी आणि पौर्णिमा आई, असे सगळे आपण राहतो, मग आपल्यापैकी कोणी असेल असं. तेव्हा आकाश म्हणतो की नाही रे, अगदी आपल्याच कोणावर संशय घ्यायचं असं मी म्हणत नाही आहे, पण नेमकं कोण आहे हे कळत नाही आहे. तेव्हा आता इथे लगेचच आकाश म्हणतो की पण आपल्याच घरात तो माणूस कसा भेटायला येऊ शकतो, जर तो तिराहीत कोणी असेल काम करणारा तर तो बाहेर भेटला असतं. मग रागिनी म्हणते की छे छे, मलाही जरा काही वेगळंच वाटतंय. अगं भूमी, माणूस आपल्या घरी कसा काय येऊ शकतो, आणि खरं तर या सगळ्यामध्ये कोणीही नोकर माणूस इन्वॉल्व असेल तर. म्हणून ती छायांना आणि दुसऱ्या काकांना बोलावून घेते. तेव्हा ते म्हणतात की नाही, आम्हाला भेटायला तर कोणीच आलं नाही, आणि ज्या दरम्यान आम्ही बाहेर होतो त्या दरम्यान आम्हाला कोणी येताना दिसलं नाही. मग आता रागिनी भूमीवरच उलटा डाव घेते आणि म्हणते की अगं भूमी, काय ना, तू सध्याच आजारपणातून बरी झाली आहेस, आणि काल ते तुझ्या शब्द कानावर पडले ना बॉम्ब ब्लास्ट वगैरे, म्हणून तुला भास झाला आहे, बाकी काही नाही. तेव्हा रागिनीला ती म्हणते की नाही नाही, हा भास नाही आहे, मी खरं सांगते, ती व्यक्ती अशी मध्यम उंचीची आणि काळी सावळी होती आणि लाल टोपी घातली होती. तेव्हा मग आता भूमी म्हणते की एक मिनिट, मला जरा लक्षात येते एक गोष्ट, ती म्हणजे की जर तो माणूस आतमध्ये आला तर आपल्या वॉचमॅनने त्याची रजिस्टरमध्ये नोंद केली असेलच ना, मग आपण जाऊन विचारू शकतो. तेव्हा आता लगेचच पुढे आकाश म्हणतो की हो आतू, हे पण बरोबर आहे, अगं जर व्यक्ती कोणी आली आहे तर ती आपल्या गेटमधूनच आली आहे ना. मग रागिणी म्हणते की अरे, पण जर एखादी व्यक्ती गेटमधून आली आहे तर ती कुठल्या तरी सनदशीर मार्गानेच आली आहे, म्हणजे ती लुपछुप काम करायला काही अशी आली नसणार. तेव्हा भूमी म्हणते की पण त्याची नोंद तर असेल, आपण जाऊन वॉचमन काकांना विचारू तर शकतो की नेमकं हे सगळं काय आहे ते. तेव्हा आकाश म्हणतो की हो हो, हे पण योग्यच आहे, आपण जाऊन विचारूया, तेव्हा तर आपल्याला कळेल की नेमकं हे काय प्रकरण आहे ते.
हे ऐकल्यानंतर आता अभिजित आणि रागिनी पुन्हा टेन्शनमध्ये येतात आणि ते दोघंही तिच्याकडे पाहू लागतात. भूमीची मेमरी अजूनही इतकी चांगली चालती आहे याचा त्यांना खूपच जास्त राग आलेला असतो. आणि नंतर आकाश म्हणतो की हो आत्या बरोबर आहे, आम्ही जाऊन विचारतो वॉचमन काकांना नेमकं काही समजलं आहे का ते. आता ते निघतात आणि इथे रागिनी आणि अभिजित मात्र एकमेकांकडे बघत राहतात आणि घामपुसत राहतात. आता अभिजितकडे रागिनी रागाने बघू लागते. त्यानंतर सगळेजण खाली येतात. भूमी वॉचमनला आवाज देते आणि म्हणते की मगाशी कोणी तुम्हाला आतमध्ये आल्याला दिसलं का. तेव्हा तो म्हणतो की नाही ताई, कशाबद्दल बोलताय, म्हणजे साधारण कधी. तेव्हा भूमी म्हणते की मगाशी आता एक अर्धा पाऊण तासापूर्वी एक माणूस तुम्हाला येताना दिसला का. त्याने बघा डोक्यावरती अशी लाल रंगाची टोपी घातली होती आणि दिसायला मध्यम आकाराचा आणि नंतर त्याची उंचीही अगदी मध्यमच होती आणि सावळा काळा होता. त्याला मी येताना पाहिलं होतं, तेही गेटमधूनच तो आला होता. तुम्ही त्याला पाहिलंत का. तेव्हा आता वॉचमन म्हणतो की नाही ताई, आम्ही अशा कुठल्याही व्यक्तीला आतमध्ये सोडलेलं नाही. मी तर गेटवरच आहे मगासपासून, कुठलीही व्यक्ती अशी आतमध्ये आलेली नाही, असं म्हणून तो भूमीला खोटं पाडतो. नंतर मग आता रागिनीला बरं वाटतं की झालं, आपलं काम एक पत्ते झालं. नंतर भूमी म्हणते की बघा आठवून बघा, तुम्ही मध्येच कुठेतरी थोडा वेळ बाजूला झालात का, तेव्हा ती व्यक्ती आतमध्ये शिरली असेल. तेव्हा तो म्हणतो की नाही ताई, असं काहीच झालेलं नाही. अहो मी तर मगासपासून गेटवरच आहे, सकाळी ड्युटीवर आल्यापासूनच कोणालाही आतमध्ये येऊ दिलं नाही आहे मी, आणि बाहेरची कोणीही व्यक्ती आज आतमध्ये आलेली नाही, तसं मीही सोडलेलं नाही. भूमी आता म्हणते की असं कसं शक्य होईल, आठवून बघा ना, तुमच्या डोक्यावर जोर देऊन बघा, एक व्यक्ती होती जी आली आतमध्ये, तुम्हाला काही कारण सांगितलं असेल त्याने आठवून बघा. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही मॅडम, मी खरंच सांगतो आहे, मी अशा कुठल्याही व्यक्तीला आतमध्ये सोडलेलं नाही, आणि जर मी सोडतो तर त्याची अशी नोंद केली जाते, तेही नाही झाली, याचा अर्थ मी त्याला सोडलंच नाही आहे, कुठलीही व्यक्ती आत आली नाही. त्याच वेळेला अभिजितला त्याचं काम आठवतं. अभिजितने त्या वॉचमनला अगोदरच सांगितलेलं असतं की कुठे गेलास रे तू गेट सोडून, असा जर गेट सोडून गेलास ना रागिने मॅडमला समजलं तर ते तुला कान मारून काढून टाकतील. तो म्हणतो की माफ करा, पुन्हा सर चूक होणार नाही. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, मी तरी आता काही सांगणार नाही आहे रागिने मॅडमला, आणि तूही असं काही सांगू नकोस की एखादी व्यक्ती वगैरे घरात आली आहे, कोणी गेटवर नवीन व्यक्ती आली असं काही सांगायचं नाही, नाहीतर तुझी नोकरी जाईल, मला काही नाही बाबा. तेव्हा तो म्हणतो की नाही साहेब, मी काहीच सांगणार नाही. ते सगळं त्याला आठवतं आणि रागिनीला आता अभिजित इशारा करून सांग तो की मी काम पत्ते केलं. रागिनीलाही आता ते त्याचं कौतुक वाटतं. नंतर रागिनी आता त्या वॉचमनसमोर येते आणि म्हणते की अरे खरंच तू असं कोणालाही सोडलेलं नाहीस ना. तो म्हणतो की नाही खरंच सांगतोय मॅडम, मी असं कोणाला काही सोडलं नाही. नंतर आता लगेच पुढे रागिनी म्हणते की झालं, भूमीचा हा डाव पण फसला. आकाश म्हणतो की मला जरा रजिस्टर दाखव, त्याच्यात बघू दे. रजिस्टरवर पण अशी कोणतीच कुठल्याही नावाची नोंद केलेली नसते. म्हणून आकाश म्हणतो की नाही भूमी, अशी काहीही नावाची नोंद नाही आहे, कोणीही व्यक्ती नसेल आलेली बहुतेक. तेव्हा सगळेजण अगदी रजिस्टर बघू लागतात, मात्र कोणाची नोंद नसल्याने इथे आता रागिनी आणि अभिजित यांचा प्लॅन पुन्हा यशस्वी झालेला असतो. रागिनी बघत राहते, भूमी म्हणते की असं कसं होईल, पण मी बघितलं होतं. तेव्हा आता अभिजित गालातल्या गालात मिश्किलपणे तिच्याकडे बघून हसायला लागतो आणि रागिनी पण तेच करत असते. तेव्हा तो पुन्हा रजिस्टर वॉचमॅनला देतो आणि म्हणतो की भूमी अगं, याच्यात काहीही नोंद नाही आहे जसं तू म्हणतेस तसं. ती म्हणते की नाही, मी खरं सांगते, मला ती व्यक्ती येताना दिसली, अगदी समोरून येताना दिसली. हवं तर मी तुम्हाला दाखवू पण शकते की ती व्यक्ती इथून समोरून गेटवरून आल्यानंतर कुठल्या दिशेने गेली. चला मी तुम्हाला दाखवते, आतमधल्या साईडने बंगल्याच्या मागच्या बाजूने ते गेले आणि कुठल्या रूममध्ये तेही मी दाखवते. तेव्हा भूमी येते तर त्या रूमला टाळं असतं. भूमी म्हणते की या दरवाजातून तो आतमध्ये गेला आणि कुणाशी तरी बोलत होता. आता टाळं बघितल्यावरती आकाशही विचार करतो की जर भूमीने बघितलं तर या रूमला टाळं कसं. आणि त्यानंतर भूमीला आठवू लागतं की खरंच मी काही खोटं सांगत नाही आहे, या रूमला कुलूप कसं लागलं, पण मगाशी तर ही खोली उघडी होती, आता कुलूप कसं. रागिनी त्यावर मनातल्या मनात म्हणते की अगं भूमी, जेव्हा तू पाहिलंस ना त्याच्या अगोदरच तांडेलला भेटून गेल्यानंतर मी त्या रूम नेहमीप्रमाणे बंद करून टाकला, तर तुला हा रूम उघडा कसा काय मिळेल, असं ती मनातच म्हणायला लागते. त्यानंतर रागिनी भूमीला म्हणते की अगं भूमी बाळा, तुला खरंच काहीतरी भास होत असतील, अगं ही रूम कधीही उघडी नसते, कित्येक वर्ष झालं ही अडगडीची खोळी ही बंदच असते, इथे कोणीही येत नाही, अगं कित्येक वर्ष तरी झाली ही खोली उघडलेली नाही, आणि अगं या कुलपाच्या चाव्या पण ज्या आईंची या केळल्यांची जुळगी आहेत ना त्याच्यामध्ये आहेत, आणि ही चावी इतरत्र कोणाकडेही नसते, मग ह्या खोलीमध्ये येईल तरी कसं. आणि आई मला जरा सांग की या रूमची चावी तुला कोणी मागितली आहे का गं सकाळपासून किंवा काल. तेव्हा आजी आठवून सांगते की नाही, मला ही चावी कोणीही मागितलेली नाही. मग आजीला ती सांगते की बघितलं, आईला पण नाही माहिती आहे.
अगं भूमी, मी तुला सांगते ना बाळा, तुला काहीतरी भास झाला आहे. मला माहिती आहे तुला खूप स्ट्रेस आला आहे कामाचा. अगं इतकं कामाचा खटाटोप करत जाऊ नकोस. तुझी औषधं गोळ्या चालू आहेत ना बाळा, तर त्या तू व्यवस्थित घेत जा. आणि सध्याच तू मोठ्या आजारपणातून बाहेर पडली आहेस, म्हणूनच तुला हा सगळा त्रास होत असेल. बरं, एक काम कर, आता औषध गोळ्या घेतलाच ना, तर मध्ये मध्ये आराम करत जा. उगीचच इतका कामाचा स्ट्रेस घेत जाऊ नकोस. इतकं काम करतेस ना की मग तुला थकायला होतं आणि त्यातूनच तुला हा सगळा त्रास होत असणार. मी तुला समजूच शकते अगदी. पण बाळा बघ, स्वतःच्या तब्येतीला जप, काळजी घे, हे असे भास होणे बरोबर नाही. आणि कालही ते पोलीस आले म्हणून तुला सगळं वाटत असेल. तेव्हा आजी म्हणते की हो, हे बघ भूमी, आता तू याची काळजी करत बसू नकोस. ही केस CID सोपवली आहे ना, मग आता केसचा सत्याचा निकाल तेच काय ते लावतील. तू अजिबात काळजी करू नकोस, आणि ते योग्य काय ते तपास करतीलच. तू याचा विचार करू नकोस, त्याने तुला त्रास होईल. पुन्हा भूमी आता कुलूपाकडे बघते. रागिणी म्हणते की हे बघ बाळा, हे तर सिद्ध झालं आहे की हा सगळा तुझा भास आहे, म्हणूनच तू आता विचार याचा करू नकोस. आणि आई म्हणते तसंच, या केसचा निकाल लागेल, पण तू तुझा त्रास वाढवू नकोस. जे काही होईल ते योग्यच होईल, म्हणूनच तू काळजी घेत जा बाळा. आणि हो, औषध घेतले असेल ना तर जरा वेळ आराम कर जेवून, आणि इतकं काम आता करत राहू नकोस. कळतंय का मी काय म्हणते? बरं, चल आपण जाऊया आता. आई अभिजित चला, आणि आकाश ये रे लवकर, वेळ झाला, तू बाहेरच आहेस, असं म्हणून ती सगळ्यांना घेऊन जाते. भूमी ही कुलूपाकडे बघून म्हणते की आकाश प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, हा माझा भास वगैरे काहीही नव्हता, मी त्या माणसाला पाहिलेलं आहे. तेव्हा आकाश विचारू शकते की नेमकं काय खरं आहे. भूमी जे म्हणते त्या माणसाला पाहिलं हे खरं आहे की आत्या जे म्हणते ते खरं आहे. भूमीच्या माइंडमध्ये सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंडमध्ये सरमिसळता झाली नसेल ना. पुढच्या भागामध्ये आता पौर्णिमा ही रागिणीला सांगत असते की आई तुमच्या रूमची आवरावर भूमी करत आहे आणि आईने तिला काम सांगितलं आहे. हे ऐकल्यावर आता तिला धक्का बसतो आणि भूमी तिथे चक्कर आलेली दिसते. भूमीच्या हातात मात्र ते पेपरटी पेपर्सची फाईल असते. त्याच वेळेला भूमीला बरं वाटल्यावर आकाश विचारतो की काय झालं होतं तुला नेमकं. भूमी म्हणते की आकाश मला प्रॉपर्टीचे पेपर्स सापडले, त्याच्यावर माझी नाव भूमी महाजन असे होते, आणि माझी त्या पेपर्सवर सही कशी आली. हे ऐकल्यानंतर आकाशला आता धक्का बसतो आणि आता रागिणीचं सगळंच कारस्थाने भूमीसमोर उघड होणार की काय याची भीती रागिणीला वाटते. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.